लॉर्ड एडवोकेट श्री आर सांगलीकर। सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मिरज मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर करून उमेदवारी लढवतो आम्ही। अपक्ष का झालो याबद्दल बऱ्याच वक्त्याने आतापर्यंत बोललेलं आहे। मी आमदार म्हणून किंवा तुमची सेवा करण्यासाठी, तुमच्या अडचणी सोडवण्याकरता मी आलो होतो, पण बघा नीतीचे खेळ मलाच अडचणीत टाकलं इथं। जे अडचण तुमच्या सोडायला मी आलोय, मलाच अडचणीत टाकलंय, पण मला अडचणीत एखाद्या पक्षाने टाकला तरी देखील त्याच पक्षामधले तुमच्यासारखे कार्यकर्त्यांनी नेत्यांनी माझ्या पाठीशी उभे राहून तुम्ही लढा मी बरोबर आहे म्हणला, त्यासाठी मी लढण्याच्या तयारीत आहे। उमेदवारी नाकारलं मला दुःख वाटलं नाही, उमेदवारी नाकारलं तरी मला दुःख वाटलं नाही, कारण काँग्रेस पक्ष आहे, मोठा पक्ष आहे, समुद्रासारखा आहे, काय काय तर घडेल घडत राहणार, त्याबद्दल मलाही काही हे वाटलं नाही। पण फॉर्म भरल्यानंतर जेव्हा आपण स्क्रुटिनी करतो, छाननीच्या वेळेला मला ऑब्जेक्शन, म्हणजे छाननीमध्येच मला बाद करायचं। अरे इतकं भीती वाढत असेल तुम्हाला तर मग कशाला मला तिकीट नाही दिलं, द्यायला पाहिजे होतं ना। भीती जर तुम्हाला इतकं बाळगायचं असेल, मला तिकीट दिलं असेल, तुम्हाला ह्या गोष्टी घडल्या नसत्या, म्हणजे कुठं कुठं अडवायच्या तुम्ही प्रयत्न करता, तिथं तिथं मी मार्ग काढणार, ह्या तुमच्या जमलेल्या समुदायाच्या वतीने तुम्हाला घेऊन किती अडचणीत त्यांनी टाकू दे, मी अडचणीत्यावर मात करून मार्गस्थ होणार आहे, यामध्ये काही वादच नाही। आता मी बोलणार होतो विकासाबद्दल, पण विकास करणारच आहे। काही लोक बोलतात की विकास विकास म्हणजे काय। अरे मित्र हो, आता मी तरुण पिढींकडे पाहतो, तरुण शिकतात, शिकून बाहेर ग्रॅज्युएट होतात, बाहेर पडतात, बाहेर पण करायचं काय, दर शेती करता येत नाही, नोकरी तरी मिळतच नाही, मग करायचं काय, मग कुठले तरी एक व्यसन पकडायचं, व्यसनातही धुतात ते लोक। मला ह्या गोष्टी टाळायच्या आहे, तरुणांकरता मला काहीतरी करायचंय म्हणजे माझे चालूच आहे। फक्त आमदार झाल्याने काय करता येतं असं नाही, आमदार न होताही काय काय करता येतं मी सगळं करून दाखवलेलं आहे। थोडं बोलताना विषयांतर इकडचं तिकडं, आता म्हणले की कुणीतरी सामान्य माणूस 1 कोटीचा वगैरे आहे, अरे किती 15-15, 20-20 वर्ष लोक सत्तेवर आहेत, काय काय करतायत, पण कुणालाही स्वतःची सत्य किती म्हणजे संपत्ती आहे तुमच्याकडं ते दाखवण्याची हिम्मत नाहीये, पण माझ्यात तो हिम्मत आहे, मी दाखवलेला आहे। तुम्हाला कुठल्या चौकशी करायची असेल, काही करायचे करू शकता, मी कुठल्याही चौकशीला घाबरणार नाहीच आहे। तुम्ही जर सरळ आला तर आम्ही सरळ आहे, नाहीतर नाही। ह्या गोष्टी आज का बोलतो की आतापर्यंत माझे चरित्र हनन करायचे प्रयत्न केलाय, त्या पेपरात ते आलं, ह्या पेपरात ते आलं, ह्यांनी हे केलं, अरे काय पद्धत आहे का तुमचं, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही सर्व काय आहेत, असं काय वाटलं असेल तर तुम्ही चौकशी करून आतापर्यंत रिपोर्ट मागवला पाहिजे होता ना। गेल्या 4 वर्षापासून बघतोय त्याच गोष्टी करत असता। मी वरिष्ठांवरती काही बोलायच्या मनस्थितीत नाही, मी काँग्रेसच्या याच्यावर पण काही बोलायच्या तयारीत नाहीये, पण जसं बोललं जातं त्याला उत्तर म्हणून मी आज तुम्हाला एवढं सांगतो। आणि तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे, आमचा माणूस म्हणजे आम्ही ज्यांना आमदार म्हणून निवडून देणार आहे हा माणूस इथंच बोलत नाही, विधानसभेत बोलेल की नाही असं वाटायला नाही, पण मी तुमच्याशी बोललो आज। जे का असेल त्या पद्धतीने तुमचे जे मत असेल निर्भीडपणे मी मानणार आहे, निर्भीडपणे मी सत्याच्या मागात लागून मार्गस्थ होणार आहे, त्यामध्ये अत्यंत शंका नाही। आणि ह्या आता आपल्याला थोडीशी वेळ झालेली आहे एवढ्यासाठीच की ह्या पुढील काळामध्ये पण, आत्ता बोलता बोलता म्हणाले की सोनाली म्हणाल्या की फक्त 2च धर्म आहेत, 1 सिनेमा आणि 1 क्रिकेट, आणखीन 1 धर्म आहे राजकारण, एक फार महाधर्म आहे हा। त्या महाधर्मामध्ये आम्ही आता उडे घेतलेले आहे हे करत असताना, आता ह्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, सचिन तेंडुलकरच येणार होते, पण सचिन तेंडुलकरला आत्ता आणले नाही, पण एक येत्या 13 तारखेला टीमच्या टीम इथे येणार आहे, सगळ्यांनी मिळून क्रिकेट खेळायचे आपल्याला। चेंडू सीमापार करायचे आपल्याला, त्यासाठी प्रत्येकाने
आपापल्या कर्तव्य एक वळकून आपण सुज्ञ आहातच आपण आपले कर्तव्य करणार आहात। मला जो क्रिकेटचं बॅट चिन्ह म्हणून मिळालेले आहे, मी लहानपणापासूनच क्रिकेट खेळलेलो आहोत, अजूनही खेळत असतो, मला छक्का आणि फोर मारणं काय अवघड नाहीये। मी तुमच्यासाठी नाही ते छक्का मारूनच दाखवेन, त्याच्यामध्ये एवढे इथे मी ग्वाही देतो। आणि या पुढील काळामध्ये किसन चौकासारख्या चौकात उभे राहून आपण भाषण करायला पाहिजे, विकासाचं बोलणं पाहिजे, काय घडणार आहे ह्या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे, हे अपेक्षा तुमच्या असणं स्वाभाविक आहे। पण आता पहिल्यांदाच आपण एक या सभेमध्ये हे भाषण करतोय, पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट भाषण आहे आपलं यामध्ये, येत्या अजून एक दोन तीन भाषण आपल्याला होतील, त्यावेळेला आम्ही काय करणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे आणि काय, मी आमदार झाल्याने माझं काय आणि तुमचं काय। आणखीन एक ग्वाही देतो, काही लोक म्हणतात की उद्योगपती आहे, इकडे तीन दिवस तिकडे तीन दिवस आम्ही 24 तास टाइम देणार म्हणे। अरे 24 टाइम दिला ते तरी असेल, लोक तुझ्याकडे 10-20 वेळा चक्रा मारत असणार, लोकांकडे वेळ कुठे आहे, लोकांकडे एनर्जी कुठे आहे। मी जरी एकदा आल्यानंतर सांगू शकतो सिस्टीमने हे काम होणार आहे नाही होणार आहे। आणि मी आत्ता बोलले की कुणीतरी वक्त्याने की मी पोट भरलेलं माझं नक्कीच आहे, मला पोटामध्ये आणखीन टाकायचे काय इच्छा नाही आहे, जे काय करायचं तुमच्यासाठीच मला करायचं आहे। मी का 5-10% एजंट अजिबात नाही, 5-10% गोळा करून मला काय करायचंच नाही, जे केलेलं आहे माझ्या कष्टाने। मी पण एक तुमच्यातलाच आहे, म्हणजे तुमच्यातलाच शेतकरी कुटुंबातला आहे। मी फक्त सारखं का सांगतो, मीही तुमच्यातलाच एक शेतकरी कुटुंबातलाच, कष्टांनी पुढे करत करत गेलो, आशीर्वाद तुमचे मिळत गेलं। मी इथं तुम्हाला सांगतो, आता मला पाताने एक दिवस आढळलं, मला कुठेतरी शंका वाढत होत, मुस्लिम बांधव काँग्रेसच्या पाठीमध्ये हाताच्या चिन्हाच्या पाठीमध्ये असतात, काहीतरी मला थोडीशी हे वाटत होत। पण आज तुम्हाला या मुस्लिम बांधवांना बघून मला असं वाटतो, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उभे राहून इथं भाषण ऐकण्यासाठी उपस्थित आलात, म्हणजे सांगलीकरांसाठी तुम्ही उपस्थित आहात, याबद्दल मी तुमचे पहिल्यांदा आभार मानतो। आणि आज इथं जमलात तर तुम्ही 15 तारखेला तुम्ही याच पद्धतीने जमून मला भरघोष मताने निवडून याल, याचीही मला ग्वाही वाटतं आणि भरवसाही मला वाटत आहे। आपण सुज्ञ आहोत, त्यापुढे आता मी एक कळकळीची आपल्याला एकच विनंती करतो, मी सांगलीकर अपक्ष राहिले म्हणजे तुम्ही माझे पक्ष आहात, म्हणून तुमच्या अपक्ष या याच्याने आहे। तुम्ही मला 15 तारखेला 8 या संमेलनाच्या समोर ब्या हे बटन दाबून भरघोष मताने निवडून द्या। बॅट 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 विसरायचं नाही, बॅट।